नमस्कार मी मंदार फंडचे बेधडकमध्ये तुमचं स्वागत आपण आज चर्चा करणार आहोत विकासाची ब्लू प्रिंट नेमकी कुणाकडे आहे आणि खरी ब्लू प्रिंट काय आहे महाराष्ट्रासाठीची ती आपण चर्चा करणार आहोत राज ठाकरे यांनी मनसेची ब्लू प्रिंट आहे ती समोर आणलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवरची ही चर्चा आहे अर्थात या चर्चेमध्ये आपल्यासोबत अर्थविश्लेषक जयराज साळगावकर आहेत आय बी लोकमतचे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे आपल्यासोबत आहेत हेमंत टकले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आपल्यासोबत आहेत आणि ज्येष्ठ नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमधले अर्थात त्यांच्याशी सुद्धा आपण चर्चा करणार आहोत भाऊ तोरसेकर आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि आपल्यासोबत असणार आहेत एकनाथ खडसे विरोधी पक्षनेते या सगळ्यांशी आपण चर्चा करणार आहोत अर्थातच महाराष्ट्राच्या विकासाची जी काही दशा आहे आणि दिशा आहे याच्या संदर्भामध्ये पहिला प्रश्न हेमंत टकले तुम्हाला विचारायचा आहे गेल्या पंधरा वर्षात तुम्ही सत्तेवरती आहात महाराष्ट्राच्या विकासाची दिशा जी आहे ती तुम्ही जी काही आधी कल्पलेली होती सत्ता मिळवण्याच्या आधीची आणि सत्ता मिळाल्यानंतरच्या पुढच्या पंधरा वर्षाच्या कार्यकाळामध्ये तुम्हाला समाधान आहे का ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचा विकास तुमच्या मार्फत झालेला आहे आम्हाला ह्या गोष्टीचं निश्चितच समाधान आहे माझा आवाज गेलाय बर का हा तुम्ही बोला आवाज गेलायचा हा बोलला तरी चालेल माझा आवाज येतोय आपल्याला आपण मला प्रश्न विचारलात की गेली पंधरा वर्ष आमचा पक्ष सत्तेमध्ये सहभागी झालेला आहे हु, आणि ह्या पंधरा वर्षात एकोणीसशे नव्याण्णव पासून जे जे आम्ही सांगितलं आणि जे जे विकासाची कामं आम्हाला अपेक्षित होती त्याच्यामध्ये आम्हाला निश्चित यश मिळालं आहे याबद्दल आम्ही समाधानी आहोत ठीक आहे याबद्दल आणखी एक मुद, महत्वाचा मुद्दा ह्याच्यामध्ये आहे की गेल्या पंधरा वर्षाचा आपण विचार करताना एकूणच या कालावधीमध्ये ज्या वेगवेगळ्या नैसर्गिक संकटांना राज्याला आणि देशाला सामोरं जावं लागलं मग ते वारंवार पडणारे दुष्काळ असतील पाणीटंचाई असेल किंवा असे प्रश्न असतील या सगळ्या प्रश्नांकडे बघण्याचा एक दृष्टिकोन आणि त्यासाठीची तयारी या बाबतीतही आम्ही गेली पंधरा वर्ष चांगल्या पद्धतीने त्याचा सामना करू शकतो असं मला निश्चितपणे वाटतं तुम्ही म्हणताय की साधारणतः जी काही संकट आली त्या संकटाच्या पार्श्वभूमीवर सुद्धा जे काही अडचणी आल्या आणि त्यानंतरचा गेल्या पंधरा वर्षातला खरं तर अधिक सखोलपणे आधी त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत भाऊ तोरसेकर आपल्यासोबत आहेत भाऊ तुम्हाला सुद्धा हाच प्रश्न विचारायचा आहे की जाहीरनामे असतील वचननामे असतील नंतरच्या काळात वचकनामा त्यावेळेला काढण्यात आला मनसेकडनं आता वेगवेगळी भाषा त्याच्यामध्ये साधारणत सांगितली जाते पण मूळ जो गाभा आहे तो गाभा सुद्धा तोच आहे आणि विकासाची दिशा शोधण्याचा प्रयत्न आहे बऱ्याचदा थोड्याफार फरकानी जर बघितलं तर जी स्वप्नं आहेत ती विकासाची ती सुद्धा ती सारखीच दिसतात मग याच्यामध्ये कशा पद्धतीनं बघितलं पाहिजे या सगळ्या विजन डॉक्युमेंटकडे ब्लू प्रिंटकडे पहिली गोष्ट म्हणजे ब्लू प्रिंट सगळ्यांकडेच असते आणि वेगवेगळ्या पद्धतीत त्याला कोण जाहीरनामा म्हणतो कोण वचकनामा म्हणतो कोण वचननामा म्हणतो प्रश्न असा असतो की आपण सत्तेत आल्यानंतर त्याचा अंमलबजावणी त्याची कितपत करू शकतो ते कितपत शक्य आहे याचा विचार करून तो वचननामा किंवा जाहीरनामा दिलेला असतो का आत्ता फटाफट 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 फटा 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 निवडणुका आल्यानंतर अनेक गोष्टी देऊ केल्या जातात आणि संधी देणं किंवा संधी निर्माण करणं याचा विचार होत नाही काहीतरी फुकट आहे आणि लोकांना फुकट पाहिजे या कल्पनेतून आपण पड़, बाहेर पडायला तयार नाही आहोत साठ वर्ष झाल्यानंतर त्यामुळे ब्लू प्रिंट अनेक येतील पण त्या किती पद जमिनीवर उभ्या राहतील याची शंका आहे त्यामुळे असे जाहीरनामे होतात तसंच त्याला तर वेगवेगळी नावं द्यायला लागले कारण जाहीरनामा या शब्दाला लोक कंटाळले असतील शिवसेनेची सत्ता पंच्याण्णव साली आली त्याच्यानंतर वचननामा शब्द आला तर तो कदाचित जुना झाला म्हणून कदाचित ब्लू प्रिंट किंवा वचकनामा असे शब्द येत असतील पण मोठी आश्वासनं देऊ नका थोडंफार काहीतरी करायची इच्छा ठेवा आणि प्रामाणिकपणे करा तुम्ही दहा गोष्टी सांगा आणि अकरावी केली तरी लोक खुश होतील लोकांना संधी पाहिजे नेते पक्ष आणि जनता याच्यात किती दरी निर्माण झाली हे व्हिजन डॉक्युमेंट किंवा जाहीरनाम्यातून अधिक दिसतं तुम्ही म्हणता की दरी दा, निर्माण झालेली आणि फुकट काही देऊ नका तुम्ही पण आजच्या राजकारणामध्ये जयराज साळगावकर शक्य एक आहे की म्हणजे फुकट काही न देता लोकांच्याही अपेक्षा खूप जास्ती वाढल्यात आजच्या राजकीय लोकांकडनं आजच्या राजकारणाकडनं जगात फुकट असं काहीच नसतं फुकट काही देता येत नाही ते रोख पैसे किंवा सोनं किंवा असं काही नसलं तरी त्याच्या अगेन्स्ट काहीतरी सॅक्रिफाईस करावंच लागतं आणि ते सॅक्रिफाईस करणारा सामान्य नागरिक विरुद्ध वचननामे किंवा ब्लू प्रिंट किंवा डिक्लेरेशन करणारे पक्ष यांच्यातली ती चढावट असते आणि दिलेले वचननामे किंवा जी वचनं असतात ती देणं आणि पूर्वे होणं पुरी होणं याच्यामध्ये एक मोठी दरी असते ती दरी पार होताना दिसत नाही बहुतेक वेळा ही आश्वासन पाळली जात नाहीत आता इंदिरा गांधीनी गरीबी हटाव म्हटलं होतं त्याच्यावर निवडणुका जिंकल्या होत्या हटली का गरीबी देशाची तसं होत नाही त्याच्या जोरावर ते निवडणूक मारून देतात पुढे बिझनेस एज युजल चालूच राहत एकनाथ खडसे आपल्या सोबत आहेत एकनाथ खडसे तुम्हाला सुद्धा हाच प्रश्न विचारायचा आहे खरी ब्लूप्रिंट जे आहे ती कोणाकडे या संदर्भातली ही चर्चा या चर्चेमध्ये अर्थातच भाजपनं अजून जसं शिवसेनेनं विजन डॉक्युमेंट दिलंय मनसेनं ब्लूप्रिंट दिलेली आहे भाजपची जी भूमिका आहे वेगवेगळ्या विषयांवरची असेल ती नेमकी काय आहे आणि आत्ताच्या चर्चेमध्ये भाऊ तोरसेकर जसं म्हणाले की फुकट देण्याची सवय लागलेली आहे त्या संदर्भामध्ये आत्ताच्या जे एक राजकीय नेते म्हणून तुम्हाला काय वाटतंय लोकांच्या सुद्धा खूप अवास्तव अशा मागण्या आहेत तुमच्याकडनं नाही निवडणुकीमधले अनुभव वेगवेगळे आहेत काही क्षेत्रामध्ये असं होतं की विकासाच्या दृष्टिकोनातनं काही चांगले कामं केले तर तिथं प्रतिसाद मिळतो काही असे क्षेत्र आमच्या लक्षात येतात की विकास केला सारा संपर्कही सातत्याने केल्यानंतरही काही ठिकाणी वेगवेगळ्या कामांची किंवा वे आर्थिक सुद्धा सरळ सरळ केल्याची उदाहरणं काही के कमी नाही आहेत आणि अनेक विभाग असे आहेत की आमच्याकडे काही करा नका करा या नका करू बस निवडणुकीच्या दिवशी या आणि आम्हाला भेटून जा असे काही क्षेत्र मी पाहिलेले आहेत आणि राज्यभरामध्ये फिरत असताना आता कधी कधी आम्हाला असं वाटतं की निव्वळ विकासावर मतं मिळतात यावर आता कधी कधी असं वाटतं की मला की जो विश्वास आतापर्यंत होता की विकासाच्या याच्यावर मतात तर तो उड उडेल की काय अशी स्थिती काही क्षेत्र पाहता वाटते परंतु शेवटी निवडणूक आहेत तो मतदार राजा आहे आणि त्या ठिकाणी त्याच्या मागण्या किंवा त्याचं म्हणणं त्याचं मत जाणून घेतलंच पाहिजे कारण त्याचं मत आपल्याला हवं असतं तुमच्या मनाविरुद्ध जरी करायची वेळ आली तरी ते तुम्हाला करावंच लागतं नाही तर तो रुसून बसतो अशा अनुभवामधनं काही ठिकाणी अगदी थोडक्या मतांनी उमेदवार पडल्याचे उदाहरण काही कमी नाही आहेत नक्की तुम्ही तुम्ही म्हणताय की मनाविरुद्ध मना सुद्धा कधी कधी नेत्यांना करावं लागतंय महेश कशी ही परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये तर एक एक प्रकारचं रिच्युअल झालंय का एक जस्ट कर्मकांडाच्या प्रक्रियेमधनं हे सगळे जाहीरनामे वचननामे याच्याकडे बघितले जाते का मतदार म्हणून या वचननाम्यांबाबत जाहीरनाम्यांबाबत कितपर गंभीर गंभीर असेल असं तुम्हाला बघा लोकशाही प्रक्रियेमध्ये निवडणुकीपूर्वी प्रत्येक पक्षाने आपला विकासाचा अजेंडा मांडावा त्यातून ही संपूर्णपणे जाहीरनाम्याची पद्धत आलेली आहे आपण ही पाश्चात्य देशांकडून विशेषतः इंग्लंडकडून आपल्याकडे ती आलेली आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये जेव्हा ते कर्मकांड होत तेव्हा त्याच्यातले ते जे ज्या गोष्टी ठरवलेल्या असतात ज्या गोष्टी लोकांना निवडणुकीच्या तोंडावर आश्वासन दिलं असतं जसं आता नाथाभाऊ नाथाभाऊ म्हणाले की ते विरोधी पक्ष नेते आहेत आणि त्यांना ठाऊक आहे की अनेक ठिकाणी लोक फक्त विकासाची कामच लक्षात घेतात अशातला भाग नाहीये परंतु याचा अर्थ असा नव्हे की राज सत्तेवर येणाऱ्या राजकीय पक्षांनी विकास करू नये आज आपल्याकडे जी निवडणुकीची जी एकूण पद्धत बनलेली आहे ही विशिष्ट प्रकारे मतदारांना आकर्षित करायचं आणि ते आकर्षित करून झाल्यानंतर ते जी आश्वासनं दिलेली आहेत ही आश्वासनं पासनात गुंडाळली जातात आत्तापर्यंतचा अनुभव हा सर्व म्हणजे आपण गेल्या काँग्रेसने दोन निवडणुकांमध्ये दिलेली आश्वासनं जरी काढली तरी आपल्या लक्षात येईल की जी आश्वासनं दिलेली असतात ती आश्वासनं पूर्ण होतातच अशातला भाग नाही त्यामुळे आता विकासाची जी संकल्पना आहे किंवा विकासाच्या राजकारणाची जी संकल्पना आहे ती पूर्णपणे बदलायला पाहिजे आणि सर्व जसं महात्मा गांधींनी सांगितलं होतं की सर्वसामान्य माणसाला केंद्र बिंदू ठेवून विकासाचा आराखडा तयार झाला पाहिजे तो दुर्दैवाने फक्त चर्चेपुरता मर्यादित राहतो प्रत्यक्षात येत नाही तुम्ही म्हणता की प्रत्यक्षात येत नाहीये पुन्हा जयराज साळगावकर जो जो ब्लूप्रिंट आता आणलेली आहे जी बहुचर्चित होती मनसेच्या खास करून ब्लूप्रिंट ब्लूप्रिंट मधन खूप साऱ्या अपेक्षा होत्या आताची जी ब्लूप्रिंट समोर आणले किंवा त्याच्यातनं जी काही माहिती समोर येते तुम्हाला वाटते का की अपेक्षा पूर्ण करणारी आहे मनसेची ब्लूप्रिंट आहे ते एक स्वप्न आहे आणि तो प्रिंट हा अत्यंत कौशल्यपूर्ण कलात्मकरित्या त्यांनी सादर केला त्यात म्हणजे विकास म्हणजे काय इथूनच सुरुवात केली कसं या शब्दापासून विकास झाला आणि त्यांनी आढावा खूप फार मोठ्या स्केलचा घेतलाय आणि बरीच क्षेत्र त्याच्यामध्ये क्लिअर केली के त्यांनी असं म्हटलंय की अशोक हा सम्राट हा पहिला विकास मांडणारा होता तर पण त्यात करू नये किंवा हे नको असं टीका करायला काही स्कोपच नाही इतका चांगला जो डॉक्युमेंट आहे परंतु त्याच्यातल्या गोष्टी करायच्या असतील तर अनेक वेळा अनेक मुद्द्यांवर घटना दुरुस्ती करावी लागेल ती कोण करणार असे काही टेक्निकल फ्लॉस त्याच्यात आहेत परंतु तो म्हणजे लोकांनी वाचावा असा एक आदर्श पेपर आहे सुंदर पुस्तक आहे त्याच जे आले तसं झालं तर कोणाला नको आहे प्रत्येकाला हवं आहे पण तसं होणं कठीण आहे तसं तसं होणं कठीण आहे म्हणतायत जयराज साळगावकर पण नेमकं काय व्हायला हवं याबद्दलच्या सुद्धा काही संकल्पना आहेत नेमकी दिशा विकासाची महाराष्ट्राची कुठे असावी आणि आतापर्यंत महाराष्ट्र कुठवर आलाय हे सुद्धा आपण विचारणार आहोत आपल्या पाहुण्यांना एका छोट्याशा ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत बेदडकमध्ये आपण चर्चा करतोय विकासाची खरी ब्लूप्रिंट कोणाकडे आहे आणि अर्थात त्यासाठी चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत जयराज साळगावकर महेश म्हात्रे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे भाऊ तोरसेकर आपल्यासोबत आहेत आणि या सगळ्या आणि हेमंत टकले आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सगळ्यांशी आपण चर्चा करतोय त्याआधी हॅशटॅग वरती काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्या प्रतिक्रिया आपण वाचूयात विजय सातपुते म्हणतात की भावनिकतेमुळे पारंपरिक वोट बँकेवरच जास्त प्रमाणात मतदान होतं म्हणजे भावनिकता जास्ती वापरण्यात येते आणि त्यामुळे मतदान त्या अर्थाने होतं विकासाच्या याच्यात होत नाहीये धोंडप्पा नंदे म्हणत की विकासाच्या नावावरती जात धर्म वोट बँकेचं राजकारण करणाऱ्यांना धडा शिकवण्याची ही नामी संधी आलेली आहे आणि एक जागरूक नागरिक म्हणत वोट बँक जातीवर आधारलेली असल्यानं तिचं पारडं जड आहे विकासाचं राजकारण करायला विकास करायला तरी हवा हे विकास होतच नाहीये विकासाचं राजकारण करण्यासाठी अशी सुद्धा ही प्रतिक्रिया आहे अर्थात पुन्हा एकदा भाऊ तोरसेकर तुम्हाला विचारायचे ज्या जो काही जाहीरनामा किंवा विजन डॉक्युमेंट शिवसेनेने मांडलेला आहे ब्ल्यू प्रिंट मांडलेली आहे भाजपच्या नेत्यांनी सुद्धा अनेक त्या संदर्भातल्या आत्तापर्यंतच्या त्यांची जी धोरणं आहेत ती सांगितलेली आहेत राष्ट्रवादी काँग्रेसनी सुद्धा अलीकडे शरद पवारांनी ज्यावेळेला भाषण केलं त्यावेळेला त्यांनी शेतकऱ्यांच्यासाठीचं एक वेगळं विकास धोरण स्वतः सांगितलेलं आहे अजून जाहीरनामा त्यांचा यायचा आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्हाला काय वाटतंय विकासाच्या एकूण ब्लूप्रिंट जी आहे महाराष्ट्राची जी विकासाची जी दिशा आहे त्याच्या आसपास कोण पोहोचत आहे कुठले राजकीय पक्ष पोहचत माझ्या मते कुठलाही पक्ष पोहोचत नाही याच कारण इतकं सोपं आहे की त्यातल्या बहुतेक योजना आणल्या जातात फस्टात अगदी आत्ताचं ताजत उदाहरण घ्यायचं तर अडीच वर्षापूर्वी ज्या उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका झाल्या त्याच्यात ते कॉम्प्युटर टॅब्स ज्या आहेत त्या टॅबलेट वाटायचं त्यांनी समाजवादी पक्षाने सांगितलं होतं ते काम सुरूही केलं त्यांनी पण पर लोकसभेत पराभव झाल्यावर ती योजना त्यांनी बंद करून टाकली पंच्याण्णव साली शिवसेनेने झुणका बाकार योजना सुरू केली होती आणि त्यांच्याच कालावधीत त्यांनी ती बंद केली या सगळ्या योजना का आणल्या जातात याचं पहिलं सोपं सरळ कारण आहे की लोकांच्या काय अपेक्षा आहेत याचा मुळात कोणाला पत्ता नाही मला आठवतं की आत्ता लोकसभेची निवडणूक संपल्यानंतर एक सार्वत्रिक चर्चा अशी मी लोकांची ऐकतो म्हणजे आपल्यासारखे विचार करणाऱ्यांची पत्रकारांची की मोदींनी खूप अपेक्षा निर्माण केल्यात खूप अपेक्षा वाढवल्यात खूप अपेक्षा वाढवल्यात मोदींवर अपेक्षांचा बोजा आहे मला खरीच गंमत वाटते की खरोखरच लोकांच्या अपेक्षा आहेत लोकांच्या अपेक्षा काय आहेत आपण कधी लोकांजवळ जाऊन बोलतो सामान्य पत्रकार पण आपण बोलत नाही आपण एक ठराविक लोकांना माहीत घेऊन लोक खरं बोलत नाहीत तुम्ही शांतपणे बस स्टॉपवर टपरीवर उभे राहा ते बोलतात तिथे कळेल लोकांच्या अपेक्षा काही नाहीत मी जे कष्टाचं कमावतो त्यातलं कोणी चोरू नये मी कमावलेलं आहे ते माझ्या ताटाचा होते ते चोरू नका एवढी किमान अपेक्षा सगळ्यांचे कृपा करून कोणाला काही द्यायला जाऊ नका हुँ. विजन डॉक्युमेंट वगैरे मांडताना त्याचा विचार करा की त्याच्या तोंडातला घास आपण कसा काढून घेणार नाही आणि त्याच्या जवळ जे विजन डॉक्युमेंट येईल ते मी म्हणेन की खरोखर खऱ्या अर्थाने विकासाचं डॉक्युमेंट तुम्ही की अर्थात जो लोकांची जी मिळकत आहे त्या मिळकतीतनं काही त्याच्यानंतर हिरावलं जाऊ नये अशा प्रकारची विकासाची धोरणं असावीत असं तुम्ही म्हणताय पण त्या एकनाथ खडसे तुम्हाला हे पटतंय का की अशा प्रकारची भूमिका तुम्ही सगळेजण मांडताय किंवा कुठलेही राजकीय पक्ष आता विजन डॉक्युमेंट शिवसेनेचं आलेला आहे तुमची धोरणं जी काही असतील मनसे जे काय आता धोरण समोर आलेलं आहे तुम्हाला वाटते का की तुम्ही आसपास आहात या सगळ्या लोकांच्या अपेक्षांच्या का असतं निवडणुका म्हटलं की लोकप्रतिनिधी ज्या अपेक्षा आहेत तो मतदार वेगवेगळ्या वेग माध्यमातून व्यक्त वेग करत असतो आणि विजन डॉक्युमेंट असेल अत्यंत चांगल्या रीतीने विजन डॉक्युमेंट प्रत्येक पक्ष सादर करू शकतो कमी अधिक त्याच्यामध्ये तफावत असू शकेल परंतु ज्या मतदारांच्या अपेक्षा आहेत त्या पाच वर्षामध्ये पूर्ण करणं हे प्रत्येकाला शक्य होईल असं नसतं त्यांना ही कल्पना असते की हे पाच वर्षामध्ये आम्ही पूर्ण करू करू शकत नाही परंतु सत्तेमध्ये आम्ही आणखी पंधरा वर्ष राहणार आहोत पंचवीस वर्ष राहणार आहोत असं गृहीत धरून काही योजना त्याच्यामध्ये घातल्या जा जातात आणि मतदारही अशा योजनांना भुलतात खरं म्हणजे या संदर्भामध्ये पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा की पहिले पाच वर्ष पूर्ण होणाऱ्या योजना शॉर्ट टर्म योजना आणि नंतर दहा वर्षात पंधरा वर्षात होणाऱ्या योजना त्यासाठीची आर्थिक व्यवस्था आर्थिक तरतुदी या साऱ्यांचा विचार करून आपल्याला ते केलं पाहिजे परंतु दुर्दैवाने कोणताही राजकीय पक्ष असला तरी तो निवडणूक काढण्याच्या मार्गेच असतो हे एक चांगला डिव्हिजन डॉक्युमेंट आणलं चांगलं वचन नाव आणलं कोणताही एखादा आश्वासन देण्यासारखं एक आणलं निवडणूक माझी संपली की ते केलंच पाहिजे असं बंधन तर त्याच्यावर नसतं आणि मतदारही एक वेळ हार लोकप्रतिनिधी निवडून गेल्यानंतर त्याला फार कमी लोकप्रतिनिधी असे आहेत की त्याला प्राधान्य देतात असा माझा अनुभव आहे म्हणजे कुणा लोकप्रतिनिधीला दोष देत नाही तो अन्य कामामध्ये व्यस्त होऊन जातो आणि या माध्यमातनं शेवटी तुमचं सरकार आलं आणि उद्या कोणी मुख्यमंत्री झालं आणि त्याने सांगितलं असेल तरीही त्याला मर्यादा आहे त्या राज्यामध्ये था? किती उत्पन्न आहे त्याच्यात किती पैसा आहे आणि एकाच त्याच्या वचननाम्यावर त्याला पैसा खर्च करता येत नाही काही अनपेक्षित खर्च वाढत जातो कधी भूकंप होतो कधी आग लागते कधी रस्ते होतात कधी अपघात होतात याच्यावर काही पैसा चालला जातो आणि त्याच्याकडचा जो मुख्य पैसा असतो विकासाचा त्याच्याकडे वळवावा लागतो कारण एवढा मोठा पैसा उभं करायचा असेल तर शेवटी इकडे विकास करत असताना त्या जनतेवर दुसऱ्या बाजूने बजा टाकावं लागतो आणि हे करत असताना फार मोठी तारेवरची कसरत होते म्हणून साऱ्या पक्षांनी विकास करत असताना कळलंच पाहिजे कामाची अपेक्षाच आहे पण जे पूर्ण होईल ते कमी झालं तरी चालेल hmm. परंतु ते पूर्ण होईल का या दृष्टिकोनातनं प्रयत्न करण्याची गरज आहे आणि मतदारांनी सुद्धा ती मानसिकता बनवण्याची आवश्यकता आहे hmm. की हो एकदम हजार कोटीचं काम या दहा वर्षात पाच वर्षात होणं शक्य नाही पण शंभर कोटीचं काम हे नक्की करू शकतील hmm. त्यामुळे निदान शंभर कोटीचं जे काम आम्हाला करून दाखवा आणि पुढचं काम पुढच्या वेळेस करून दाखवा पण मतदार ते ऐकायला तयार नसतो आणि त्यामुळे अशा स्वरूपाचे प्रलोभन ना म्हणत नाही मी परंतु स्वप्न किंवा त्याच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी जे काही बाबी आहेत त्या कराव्या करा लागतात नक्की पण तुम्ही तुम्ही जसं म्हटलात तशा मगाशी सुद्धा जो विषय झाला ज्याच्यामध्ये भाऊ तोरसेकर म्हणाले की अंमलबजावणी ही खूप महत्वाची असते तुम्ही कुठल्याही घोषणा करा कुठल्याही प्रकारची डॉक्युमेंट समोर आणा पण जर अंमलबजावणीमध्ये आपण कमी पडलो तर मात्र त्याला काही उपाय समोर दिसत नाहीये हेमन टकले तुम्हाला असं वाटतं की तुमचं सरकार गेल्या पंधरा वर्षातलं जे काही सगळी वाटचाल आहे सलग त्या वाटचालीमध्ये अंमलबजावणीमध्ये कमी पडलं कारण तुमच्याही नेत्यांनी अलीकडे काँग्रेसवरती त्यावेळेला टीका केली होती धोरण लखव्याची कुठेतरी तुम्हाला असं वाटतं का की ही अंमलबजावणी करण्यामध्ये तुम्ही आघाडी म्हणून सगळेजण कमी पडला नाही एक एक अपरिहार्यता अशी असते की ज्या ज्या वेळेला आपण आघाडी सरकारचा विचार करत असतो तो आघाडी सरकारचा विचार करत असताना पक्ष म्हणून दोन भिन्न मतप्रवाह एकत्र येतात आणि हे दोन भिन्न प्रवाह एकत्र आल्यानंतर काही मुद्द्यांवर प्रायोरिटी ठरवताना पुढे मागे होण्याची शक्यता असते परंतु ह्यामधला सर्वात महत्वाचा मुद्दा जो आत्ताच्या चर्चेमधून आपला येतोय त्याला ब्ल्यू प्रिंट म्हणा काहीही म्हणा परंतु पाच वर्षाचं राज्याचं नियोजन राज्याचा आर्थिक पाया आणि त्या पायावर आधारित एकूणच राज्याच्या जनतेचा आर्थिक विकास सुरक्षा आणि सामाजिक सामंजस्य या तीन गोष्टी मूलभूतपणे जर ठेवल्या आणि दारिद्र्य रेषेखालील लोकांना वर आणण्याच्या प्रयत्नामध्ये आपण किती यशस्वी होऊ शकतोय राज्याच्या एकूण उत्पन्नामध्ये आपण किती भर घालू शकतोय आणि कशा प्रकारची नव्या आव्हानांना सामोरं जाण्याची आपण तयारी करू शकत आहोत आणि नाथाभाऊ आता म्हणले त्याच्याशी मी सहमत आहे की साधारणपणे या जाहीरनाम्यांबद्दल वचननाम्यांबद्दल सर्वसामान्य माणसांची जी प्रतिक्रिया गेली काही वर्ष सातत्याने आपल्याला दिसते ती त्याच्याकडे एक काहीतरी उपचार म्हणून सर्व पक्ष करतात हे जी बघण्याची प्रवृत्ती आहे याला थोडेफार प्रमाणात सगळे राजकीय पक्षही जबाबदार आहेत कारण एकदा तुम्ही जाहीरनाम्यातून आम्ही हे करू सांगितल्यानंतर त्यामधली किती पूर्तता तुम्ही पाच वर्षामध्ये केली याचा लेखाजोखा लोकांपुढे मांडण्याची अत्यंत स्पष्टपणे मांडण्याची आवश्यकता असते आणि ज्या बाबतीत एखादा विषय असा असू शकतो की आपण कमी पडू शकतो पण ते खुल्या मनाने मान्य करायलाही काही हरकत नसते पण वेगळ्या पद्धतीने नव्या येणाऱ्या समस्यांचा विचार करताना विजन डॉक्युमेंट ज्याला म्हणतात की पुढील पाच वर्षात राज्यामध्ये काय होऊ शकेल प्रगती कशी होऊ शकेल उद्योगाचं क्षेत्र कुठे जाऊ शकेल पाण्याचे प्रश्न काय येणार आहेत नैसर्गिक संकट कशा प्रकारे सामना करणार आहोत या सगळ्याचा एकत्रित विचार करून ज्याला तयार करता येईल तसा जाहीरनामा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निश्चितपणे येईल आणि आमच्या पंधरा वर्षाच्या अनुभवाच्या फायद्यावर आम्ही निश्चितच महाराष्ट्राला एका नव्या दिशेने चांगल्या स्थानावर नेऊ शकू असा आम्हाला विश्वास वाटतो नक्की आणि त्याबरोबर अर्थात एक एक आणखी महत्वाचा प्रश्न महेश विचारायचा की खरं तर या जाहीरनाम्यांमुळे किंवा ब्लूप्रिंटमुळे मतं मिळतील किंवा मतांची त्या अर्थाने बेगमी होईल असं आस, असं चित्र आता आहे का या 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 सगळ्या मला इथे दोन्ही मान्यवरांचं अभिनंदन खराव असं वाटतं खरं म्हणजे नाथाभाऊ खडसेंनी आणि टकलेजींनी ज्या मनमोकळेपणाने मान्य केलेलं आहे की निवडणुकीच्या तोंडावर हे जाहीरनामे वचननामे किंवा ब्लूप्रिंट हे उपचार झालेले आहेत तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि मुख्य म्हणजे इथे मला आठवत आहे साधारणतः स्वातंत्र्याच्या ही आधी पन्नास वर्षापूर्वी लोकहितवादी देशमुखांनी एक अग्रलेख लिहिला होता आणि त्या अग्रलेखामध्ये शासन व्यवस्थेची त्यांनी खूप सुंदर व्याख्या केली होती ते म्हणतात की प्रगत देशामध्ये शासन चाकर असतं मध्यम प्रगत देशामध्ये शासन मित्र असतं आणि अप्रगत देशांमध्ये जिथे प्रगती झालेली नसते तिथे शासन एक तर मालक असतं किंवा लुटारू असतं आता इथे हे सगळं बघितल्यानंतर एक आपल्याला लक्षात येतं की ज्या पद्धतीने आपल्या या लोकशाही व्यवस्थेमध्ये मत मतदानाच्या तोंडावर मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना चमकदार आणि चटक चटकदार पद्धतीने वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या माध्यमातून मांडल्या जातात आणि प्रत्यक्ष लोक निवडणूक झाल्यानंतर सत्ता हस्तगत झाल्यानंतर सगळे मान्यवर पक्षाचे नेते त्या ती आश्वासनं विसरून जातात आणि एकूणच मतदारांचा हा खेळ गेली अनेक दशकं आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू असलेला पाहायला मिळतो तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे एकीकडे आम्ही विकासाची गोष्ट करतो आणि विकास पाहिजे असे सगळे मान्य करतात आपले सर्व मान्यवर नेते विदेशांमध्ये जात असतात तर त्या भागामध्ये गेल्यानंतर त्यांना का आपल्या महाराष्ट्राची ही दुस्थिती जाणवत नाही आपल्या देशामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्र देशी आजही स्वच्छ पिण्याचे पाणी ही अत्यंत महत्त्वाची गरज बनलेली आहे मग आम्ही जर इतक्या दशकांमध्ये महाराष्ट्राला अर्धशतक उलटून गेल्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या फॉर्मेशनला आम्ही अजून साधं पिण्याचं पाणी जर देऊ शकत नसू तर ह्या सगळ्या राजकीय नेत्यांनी पक्षविरहित याचा विचार केला पाहिजे <laughs> नक्की पक्षविरहित विचार केला पाहिजे पण त्यावरून एकीकडे बुलेट ट्रेनचे स्वप्न आहेत तिकडे मेट्रोचं स्वप्न आहे इकडे ग्लोबल जागतिक अर्थव्यवस्थेची स्वप्न आहेत आणि त्याबरोबरीनं अर्थातच पिण्याच्या पाण्यासारखे गंभीर विषय सुद्धा आहेत एका छोट्या छोट्याच्या ब्रेक नंतर आपण ही चर्चा सुरू ठेवणार आहोत तुम, सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया देऊ शकता एका पुन्हा बेदडक मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपल्याला काही प्रतिक्रिया येत आहेत प्रेक्षकांच्या इम्रान खान म्हणत आहेत विकास झाला आहे पण त्याची गती मंद आहे जलद निर्णय घेणं गरजेचं आहे प्रवीण शिवणे म्हणतायत विकासाच्या राजकारणावरती मतदान होत नाही तसं असतं तर आपण अमेरिकेला मागे टाकलं असतं आणि अतुल साखर म्हणतायत जो उमेदवार आपल्या जवळचा असतो जनता त्यालाच मतदान करते वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत आणि या प्रतिक्रियांचा अर्थ काय तेही आपण समजून घ्यायला पाहिजे एकनाथ खडसे आपल्या सोबत आहेत एकनाथ खडसेंना खर तर तुम्हाला सुद्धा हाच प्रश्न विचारायचा आहे की मुळात ज्या ज्या गोष्टी अपूर्ण राहतात गेल्या काही काळामध्ये आश्वासनं दिली गेली छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असेल किंवा अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक असेल जाहीरनाम्यामधनं ही ज्या वेळेला आश्वासनं येतात त्याची पूर्तता होत नाहीये त्या पूर्तता जर झाली नाही तर त्या त्याच्या पश्चात लोकांनी काय केलं पाहिजे कशा प्रकारे त्याची प्रतिक्रिया असली पाहिजे असं तुम्हाला वाटत नाही वारंवार वारंवार जाहीरनामे काढणं त्याच्यामध्ये आम्ही छत्रपती शिवरायाचं स्मारक उभं करू मग तारापूल वारा नूतनीकरण मग जे काय असेल जे कोणी राजकीय पक्ष अशा स्वरूपाचे वारंवार आश्वासनं देऊन ते जर त्या ठरलेल्या मुदतीच्या आत पूर्ण करत नसतील तर मला वाटतं कोणताही राजकीय पक्ष असो मतदारांनी त्याला बाजूला टाळलं पाहिजे तरच मग ह्याच्यामध्ये सुधारणा ना होईल नाही तर मतदारही वेळेपुरतं मग या काय करतात सोडून देतात आणि विसरून जातात आणि त्यामुळं अशा आश्वासनं देणं कोणत्याही राजकीय पक्षाला फावतं त्यामुळे प्रत्यक्ष कृतीवर जोर देणारा भले त्याला विलंब लागला चालेल माझं म्हणणं आहे परंतु सुरुवात तर झाली पाहिजे दोन वर्षाच्या ऐवजी तीन वर्षात बांधलं तर मी सगळ्यांना समजू शकेल काही अडचणी आल्या ऐवजी पाच मध्ये आल्या अडचणी आल्या पण दहा दहा वर्ष तुम्ही साधे विटवर पाय ठेवणार नाही नुसत्या भावनेचे खेळ करून जर हे उद्योग करत असाल तर अशा नाही या निवडणुकीत तरी धडा शिकवा तुम्ही त्याच्या माध्यमातून नाहीतर मी म्हणतोय राजकीय पक्षापेक्षाही मतदार मग कधी कधी याला अधिकचा जबाबदार धरतो कारण त्याने तुम्हाला फसवल्यानंतरही तुम्ही म्हणा जाऊ द्या आपला भाऊ आहे आपला काका आहे सोडून देऊया तर परत परत ती प्रवृत्ती वाढत चालते याला कुठेतरी प्रतिबंध बसवायचा असेल तर जवसा राजकारणी माणसाला त्या ठिकाणी आपण दोषी धरतो तसं सुद्धा कठोरपणे या माणसाला त्या ठिकाणी शासन करणं म्हणजे मतदानाद्वारे ही आवश्यकता आहे आणि एक वेळ लक्षात आलं ना त्याच्या की मतदार जागृत झाला पुढच्या निवडणुकीमध्ये करताना धजावणार नाही असा माणूस नक्की तुम्ही तुम्ही म्हणता की पुढच्या जर मतदार राजा जर जागृत झाला आणि मला असं वाटतं की त्या अर्थाने मतदार राजा खरा आताच्या जा काळामध्ये जागृत असावा हे म्हणतले तुम्हाला हे मान्य आहे का की खरं तर ही सगळी जी आश्वासनं असतात किंवा हे जे काही विजन दाखवलं जातं ही जी स्वप्न दाखवली जातात या स्वप्नांना आत्ताचा जो मतदार आहे आत्ताच्या काळातला जो मतदार आहे तो पुरेशा गांभीर्याने घेतोय आणि त्याला मुळात या या अशा परिस्थितीमध्ये ग्राह्य धरता येणार नाही आत्ताच्या काळातल्या मतदाराला एक तर मुळामध्ये हा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे की ज्या वेळेला जाहीरनामा तयार होतो किंवा वचननामा तयार होतो कुठल्याही पक्षाचा त्यावेळेला त्याच्यामधला एकूण जो सहभाग असतो किंवा कंटेंट असतो तो कंटेंट तयार करताना जसा आर्थिक आणि भौतिक गोष्टींवर भर असतो तसा त्यातला इमोशनल कंटेंट सुद्धा नेहमीच सगळे राजकीय पक्ष टाकत असतात या गोष्टींची नितांत आवश्यकता असते आपले जी मॉन्युमेंटल कामं आहेत जी उभारणीची राज्याच्या आणि इतिहासाच्या दृष्टीने आवश्यक आहेत ती होण्याची आवश्यकताच असते परंतु त्यामध्ये सुद्धा एक महत्वाचा जो बदल आपण बघितला पाहिजे की केवळ ती स्मारकं करू एवढ्या मुद्द्यावर जाहीरनामा नसतो या जाहीरनाम्यामध्ये मूलभूत गरजा वीज आहे पाणी आहेत रस्ते आहेत आरोग्य आहे शिक्षण आहे याबद्दल काय आमचं म्हणणं आहे आणि काय आम्ही करू इच्छितो हे किती स्पष्टपणे आपण सांगतो आणि ते प्रत्यक्षात करून दाखवतो यासाठीचा जाहीरनामा म्हणून त्याकडे अधिक बघितलं गेलं पाहिजे तसे अनेक विषय आहेत सांस्कृतिक विषयाशी संबंधित आहेत कलेच्या विषयाशी संबंधित आहेत या सगळ्यांचा समावेश जेव्हा आपण करतो तो सर्व समावेशक करण्याचा त्याच्यामध्ये उद्देश असतो पण एकूणच पाच वर्षामध्ये आपल्या राज्याच्या स्थायी मिळकतीमध्ये आपण किती भर घातली आणि किती चांगली ऐतिहासिक कामगिरी आपण करू शकलो याच्यावरच मतदार त्याचं मत ठरवत असतो विशेष करून जे लोकप्रतिनिधी निवडून येतात जो आकड्यांचा खेळ आता सगळीकडे चालतो की दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये एकशे चौवेचाळीस पेक्षा जास्ती जे आहेत त्यांचं सरकार मग ते सांगतील तसं होणार ही पद्धत सुद्धा काही बदल त्याच्यामध्ये अपेक्षित आहेत त्याच्यासाठी जे निवडून येणारे लोकप्रतिनिधी आहेत ते किती उत्तरदायित्व आपल्या मतदारसंघाशी ठेवतायत याबद्दलचा एक वेगळा कार्यक्रम आम्ही आमच्या वचननाम्याद्वारे लोकांपुढे घेऊन जाणार नक्की पण एकनाथ खडसे तुम्ही कदाचित या कार्यक्रमात आता नसणारा तिथून पुढच्या काळामध्ये पण तरी सुद्धा जाता जाता तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की मुळात ही सगळी आश्वासनं ही सगळी विजन डॉक्युमेंट्स असतील ब्लू प्रिंट्स असतील जाहीरनामे असतील म्हणजे कुठेतरी एक खर्च आहे आणि राज्यकारभार चालवतानाचा हा जो सगळा आर्थिक जे भान असायला पाहिजे आणि त्याबरोबर जे, जे जागतिक अर्थव्यवस्थेचं भान असायला पाहिजे ते तुमच्या आत्ताच्या या सगळ्या राजकीय पक्षांच्या मध्ये सार्वत्रिक आहे का त्या ते भान बाळगणारे नेतृत्व तुम्ही देऊ शकताय का नाही खर्चापेक्षाही मी महत्वाचं म्हणल या आवश्यक बाबी आहेत काय की जनतेसमोर जाणं त्या संदर्भात आम्ही काय करणार आहोत या संदर्भामध्ये जनतेला सांगणं किंवा आश्वस्त करणं ह्या काही अनाठाई आहे किंवा यात अनाठाही खर्च होतो असं मी मानणार नाही माझा आग्रह असाच राहणार आहे की कोणताही राजकीय पक्ष असला तरी त्याने जे तयार केलेले डॉक्युमेंट आहे त्या नुसार त्याने प्रत्यक्ष पाच वर्षामध्ये काम केलं पाहिजे आणि जर काम करत नसेल तर ते शॉर्ट करा थोडं करा लहान करा पण जेवढं दिलं आहे सांगितलं आहे तेवढं केलं हा विश्वास मतदारांमध्ये निर्माण होईल तर मग या लोकशाही प्रक्रियेमध्ये मतदारांचा विश्वास जनप्रतिनिधीवर बसेल आणि ते लोकशाहीसाठी राहील पूरक राहील नक्की तुम्ही म्हणता की ते लोकशाहीसाठी पूरक राहील पण त्याही बरोबरीनं अर्थात एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण होतो तो हाच आहे की या सगळ्या पार्श्वभूमीवरती मतदार राजा हा खऱ्या अर्थानं भावनिक प्रश्नांवरती मतदान करतो की पुन्हा एकदा विकासाच्या मुद्द्यावरती आत्ताचा मतदार आहे तो मतदान करणार आहे हे आपण तपासणार तपासणार आहोत पण एका छोट्याशा ब्रेक नंतर बेदडत त्या चर्चेवरनं अनेक प्रतिक्रिया सगळ्या प्रतिक्रिया घेणं शक्य नाही पण शिवाजी मंते यांची एक बोलकी प्रतिक्रिया आहे ते म्हणतात की मी सिंदखेड राजाचा मतदार आहे इथे आजपर्यंत जातीचं राजकारण झालं पारंपरिक मतांचं राजकारण होतं असं त्यांचं म्हणणं आहे अर्थात या चर्चेमध्ये वेळ कमी आहे जयराज साळगावकरांना मला हाच प्रश्न विचारायचा की जे जागतिक अर्थव्यवस्था आहे जी ग्लोबल इकॉनॉमी सगळी आत्ताच्या काळातलं सगळं जे म्हटलं तर त्याचं भान आत्ताच्या ह्या सगळ्या विजन डॉक्युमेंटवरती ब्लू प्रिंटवरती जाहीरनाम्यांवरती असणं गरजेचं आहे मी मला परत लोकहितान इथे कोट कराव असं वाटेल की शासन हे चाकर असतं मित्र असतं का मालक असतं डेव्हलप्ड देशात ते चाकर असत याच कारण मतदार हा खऱ्या अर्थानं तिथे राजा असतो आणि ते फक्त डेव्हलपमेंट म्हणजे कुठे आपण परदेशात गेल्यावर पार्टीज किंवा कुठे रेल्वे स्टेशन लोक सतत इकॉनॉमिक्स बोलत असतात आपल्याकडचा जो राज्यकर्ता आहे ना तो आन्सरेबलच नाही आणि म्हणून तो मालक आहे याचं कारण आपला मतदार हा जाती धर्म भाषा ह्या तीन गोष्टींवर विभागला गेलाय बाकीचे प्लस मायनस विकास वगैरे खड्ड्यात गेले माझ्या जातीचा आहे त्याच्यावरून मत दिलं जातं त्याच्यामुळे हे विकासाचे आराखडे जे दिले जातात बच्चन नामे केले जातात किंवा लोकांना आश्वासन दिले जातात ती अशी देण्यासाठीच असतात हे राज्यकर्ता जाणून असतो तो एक स्टंट असतो कारण शेवटी राजकारण हे जातीचं होतं आणि त्यामधून शासन मी जयराजी म्हणण्याला एक दुजोरा देऊ इच्छितो की जयराजजी तुम्ही तेच लोकहितवादींचं कोटेशन पुढे नेलं विल विलुरँड नावाच्या फ्रेंच फिलॉसॉफरने एकोणीसशे सत्तावीस मध्ये जे आपले ऑफ फिलॉसॉफी लिहिलं होतं त्यात त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे लोकशाहीवरील निबंधामध्ये की डेमोक्रसी विदाउट एज्युकेशन मीन्स हिपोक्रेसी विदाऊट लिमिटेशन तर आपल्याकडे डेमोक्रेसीमध्ये एज्युकेशन नसल्यामुळे सुशिक्षित वर्ग नसल्यामुळे हिपोक्रॅट्सनं रान मोकळ आहे अच्छा तुम्ही म्हणता हिपोक्रॅट्स ढोंगी लोकांना रान मोकळे आणि हे म्हणतात की स्टंट असतो हे तुम्हाला मान्य एक आहे सगळं नाही मला हे अजिबातच मान्य नाही याच कारण असं आहे की ज्याप्रमाणे साळगावकर आता म्हणाले चुकून त्यांच्या तोंडून येऊन गेलं असेल की जाहीरनामे विकासनामे गेले खड्ड्यात ते खड्ड्यात टाकण्यासारखं निश्चितच त्याच्यामध्ये नाहीये मगाशी त्या अगोदरच्या चर्चेत एक मुद्दा असा आला की हा जाहीरनामा किंवा ही पाच वर्षाची निवडणूक निवल्नुक, आणि निवडणुकीला सामोरं जाणं हे आपण ब्रिटिशांकडून घेतलो पण आजच्या काळामध्ये कुठल्याही एखाद्या प्रश्नावर जनमत घेऊन सुद्धा सगळी बाजू बाकीची गोष्टी शांत कशा राहतात हे आपण स्कॉटलंडच्या उदाहरणावरून बघू शकतो आपला समाज अजून तितका प्रगल्भ झालेला नाहीये आणि तो भावनिक भरामध्ये अजूनही मतदानाला जातो आणि विकासाकडे हवं तेवढा तो फोकस अजून होत नाहीये ही खरी आपली आजची गरज आहे आणि ही गॅप भरून काढायची असेल तर केवळ एका पक्षाने नव्हे सगळ्याच पक्षांनी याचा फेरविचार करण्याची आवश्यकता आहे की आपण जनतेचं उत्तरदायित्व करताना आपण सांगतोय काय आणि करतोय काय हे सातत्याने लोकांसमोर मांडल्यानंतर आपोआपच विकासाचा विचार अधिकचा होऊन जातीपातीचा विचार मागे पडेल असा मला विश्वास वाटतो की भाऊ तुम्हाला हे सगळं मान्य आहे का की केवळ ब्रँडिंग पुरता आणि पॅकेजिंग पुरता ह्या सगळ्या नवीन टर्म्स आलेल्या आहेत कोणी ब्लू प्रिंट म्हणत आहे कोणी विजन डॉक्युमेंट म्हणत आहे मी खूप जुनी आठवण सांगतो साधारण चार दशकांपूर्वीची हा बहात्तर त्र्याहत्तर साली जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा कुठलं कुठलंही डॉक्युमेंट नव्हतं पण व्हिजन होती हा फरक आहे आपण विजन डॉक्युमेंट हा शब्द एकत्र एक वापरतो ना म्हणून मला चीड येते की स पागे हे सभापती होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली एक पागे समिती नेमली त्यांनी रोजगार हमी योजना सुरू केली आणि त्या पागे साहेबांनी ती कशी केली तर त्यांच्या शेतात ज्या मजुरीला लागणारे जे पैसे होते ते त्यांच्या पत्नीने सांगितलं की बाबा असं असं आहे तर हे किती लागतील तर त्याला किती त्यांनी घरगुती हिशोब केला आणि ती कल्पना घेऊन ते मुख्यमंत्र्यांना भेटले पाचशे रुपये सांगितले त्यातून ती रोजगार हमी योजना सुरू केली त्यावेळेला पण त्यातून ती योजना सुरू झाली आणि आज राहुल गांधी म्हणतात की आम्ही मनरेगा सुरू केलं याला डॉक्युमेंट बनतात तेव्हा होतं ते व्हिजन होतं अजून एक तुम्हाला सांगेन की असलं कुठलंही व्हिजन डॉक्युमेंट नव्हतं आणि त्यावेळेला यशवंतराव मोहिते हे परिवहन मंत्री आणि अर्थमंत्री होते आणि त्यांनी गाव तिथे रस्ता आणि रस्ता तिथे एसटी हे सुरू केलं तेव्हा टोल गाव तिथे रस्ता आणि रस्ता तिथे टोल नव्हता कृपा करून मला की होती डॉक्युमेंट नव्हतं आणि म्हणून माझा डॉक्युमेंट या शब्दावर जास्त राग आहे नक्की आणि आणि अर्थातच या चर्चेमध्ये आपल्याला अक्षरशः आणि आपल्याला अशाच पद्धतीने तुम्ही म्हणता की विजन होती तेव्हा अशा प्रकारचे द्रष्टे नेते आपल्याला हवेत खूप याच्यावरती चर्चा झालेली आहे या चर्चेमध्ये आता तुर्तास आपण वेळेभावी इथेच थांबूयात धन्यवाद नमस्कार